अमृतम तप्तजीवनं कविभरीडितं कलमशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुविग्रणन्ति ये भूरिदायना साप्ताहिक प्रवचन मालिक आपण श्री राम आणि श्रीमद्भवद्गीता <coughs> एक चिंतन हा विषय बघत आहोत वचनामृताचा अठरावा अध्याय आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण कलकत्त्यात आले आहे आणि दरवर्षी ब्राह्म समाजाचा महोत्सव होत असतो त्यामध्ये ते उपस्थित आहेत दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी बरेचसे भक्तजण आलेत आणि तिथे महोत्सवाचा भाग म्हणून कथा सांगितली जात आहे ही पुराणातली कथा आहे म्हणून त्यांना पुराणिक म्हणतात जे पुराणातली कथा सांगतात त्यांना पुराणिक म्हणतात ते पुराण सांगणारे भागवतामध्ये प्रल्हादाची कथा आहे हिरण्य कश्यपू आणि त्याचे वडील ते वडील आणि त्याचे त्याचा ते मुलगा प्रल्हाद ती कथा आपण बघत आहोत आणि प्रल्हादाचं जे चरित्र आहे हे आपण जसं बघतोय की तो ज्ञानी आहे तो ब्रह्मज्ञानी आहे आत्मज्ञानी आहे वय कमी आहे त्याचं कुमार आहे तो छोटासा आहे परंतु पूर्वपूर्व जन्मांच्या संस्कारामुळे आणि जन्माआधी झालेल्या संस्कारामुळे आणि जन्म झाल्यानंतर संस्कारामुळे ते आपण सगळं बघितलं त्याच्या आईकडून त्याला बरेच संस्कार मिळाले नारद मुनींनी त्याच्यावर कृपा केली गुरुरूपाने ऋषी मुनींच्या आश्रमात त्याचं बालपण गेलं सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून तो बालपणापासूनच आत्मज्ञानी होता त्याच्या अगदी विरुद्ध त्याचे वडील हिरण्य कश्यपू ते वृत्तीचे होते आणि त्यामुळे त्यांना प्रल्हादाचं वागणं आवडत नव्हतं आणि मग शेवटी त्यांनी प्रयत्न केला की त्याला जीवानिशी मारायचं पुष्कळ प्रयत्न केले ही गोष्ट भागवतामध्ये महा भागवत पुराणामध्ये विस्ताराने सांगितली आहे आपण ती सगळी बघितली जेवढी आवश्यक आहे तेवढी आणि तो विष्णूची निंदा करायचा आणि पुत्राचा एकसारखा छळ करायचा हा त्याचा भाग आहे आणि हा काय करायचा प्रार्थना करायचा ती प्रार्थना आपण त्याचं महत्त्व फार आहे तो प्रार्थना त्यांनी प्रार्थना ही नाही केली तो माझ्या पित्याला सद्बुद्धी दे हे भगवान तूच माझ्या पित्याला सद्बुद्धी दे त्यांनी स्वतःसाठी नाही बघितली प्रल्हादाला त्याच्या वडिलांचं वागणं काही पसंत नाही आहे पण यासाठी पसंत नाही आहे त्याला त्याचा जीव घेतो म्हणून नाही परंतु यासाठी आहे ते की ते चुकीचं आहे त्याच्या पित्याचं वागणं चुकीचं आहे कारण त्यामध्ये हरिभक्ती नाही आहे हरिभक्ती असेल देवभक्ती असेल तर ते वागणं बरोबर आहे आणि त्याच्या विरुद्ध असेल तर ते वागणं चूक आहे आणि म्हणून तो प्रार्थना करतो त्यामुळे ही कथा संपल्यानंतर श्रीरामकृष्ण डोळ्यात प्राणी आलं प्रल्हादाची भक्ती बघून आणि त्यानंतर मग ते कथा संपली आणि आता ते उपदेश देत आहेत उपस्थित भक्तांना सांगत आहेत की जी कथा आहे कथेतून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात ज्या एरवी आपल्याला ऐकण्याला रुची नसते ती कथेच्या माध्यमातून जेव्हा आपल्यापर्यंत पोचते त्यावेळी आपल्याला तो त्याच्यातला जो संदेश असतो तो पोचतो तो, तो, तो काय आहे भक्ती भक्ती सार होय म्हणजे हा प्रल्हाद म्हटलं तर तो एक बालक आहे पुत्र आहे पित्याचा पण तो साधक आहे मुमुक्षू आहे आणि भक्त आहे देवाचा भक्त आहे देवावर प्रेम करतो नारायणाचा भक्त तो, आणि त्याच्या तो ज्ञानी पण आहे आपण म्हटलं ज्ञानी जेवढा आहे तेवढंच भक्त आहे जसं हनुमंताचं उदाहरण आहे हनुमंत हा ज्ञानी आहे भक्त आहे कर्म कर्मयोगी आहे ध्यानयोगी आहे सगळ्याच गोष्टी त्याच्या जीवनात एकवटलेल्या आहेत सगळे योग आपल्याला हनुमंताच्या जीवनात दिसतात जवळपास तशाच प्रकारे आपल्याला प्रल्हादाच्या जीवनामध्ये दिसतो हा जो प्रल्हाद आहे आए, तो आहेच तो आत्मज्ञानी आपल्याला माहीतच आहे ते पण आपण बघितलं की जेव्हा त्याचे वडील म्हणतात चिडून की या स्तंभामध्ये तुझा नारायण आहे काय कारण ते एक प्रकारचं चॅलेंजिंग आहे आता खांब्यामध्ये नारायणाचा प्रश्न कुठे येतो जो चराचरात भरलेला आहे तो खंब्यामध्ये आहे पण त्याचं आविष्करण त्याचं मॅनिफेस्टेशन हे नेहमीच कमी असणार सगळ्या जगामध्ये चैतन्य आहे पण दगडामध्ये कमीच असणार ते सगळ्यात जास्ती मनुष्यामध्ये असणार आणि त्याहीपेक्षा जे महापुरुष असतात संत महात्मे असतात अवतार पुरुषमध्ये असतात त्यांच्यामध्ये ब्रह्माचं प्रकटीकरण सगळ्यात जास्ती असतं म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो त्यांच्या जीवनाचा आदर्श ठेवतो गीतेमध्ये काय आहे तेच आहे ना गीता भगवंतानी सांगितलेली आहे कृष्णाने सांगितलेली आहे पार्थोवस्सा सुधीर भोगता साक्षात भगवंतानी नारायण स्वयं साक्षात नारायणाने सांगितलेली आहे आणि तो नारायणाच्या मुखातून आपल्यापर्यंत पोचलेली आहे अर्जुनाचं निमित्त करून पण त्याचं महत्व काय आहे त्याचं महत्व आहे कोण सांगत आहे नाहीतर उपदेश तर सांगितले जातात पुस्तकात पण असतात पण कृष्णाने सांगितलेली आहे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माविनिशुता हा जो पद्मनाभ आहे आणि ज्याच्या मुखातून स्रवलेली आहे गीता म्हणून त्याचं महत्व आहे त्या भगवद्गीतेचं महत्त्व त्यामुळे आहे हा जो कृष्ण असतो आपण जो गीतेमध्ये बघतो तो फक्त उपदेशक नाही आहे तर तो उपदेशक, उपदेशक आहे आणि त्याच्या उपदेशामुळे तात्काळ परिणाम झाला आहे बघा फक्त त्यालाही सांगायचं उभारा युद्ध कर युद्धला टाळू नको तर तू युद्ध कर हा उपदेश मुख्य उपदेश आहे तस्मा तुम्ही यशो लभस्व, जितवा शत्रूं भुंगवराज्यम समृद्धम म्हणून अर्जुना तोठ आणि मग युद्धाय कृतनिश्चय असंही म्हटलं आहे प्रत्येक ठिकाणी आहे आणि यश प्राप्त करून घे यशस्वी हो त्वमुत्तिष्ठ म्हणून अर्जुना तू उठ राहा भुक्तवा शत्रुण राज्य सं जितवा शत्रूं भुंग राजराज्यम समृद्धम तू शत्रूंना जिंक आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे अर्जुनात तेच पाहिजे ना युद्ध कशा करतात आहे अर्जुन युद्धभूमीवर कशाला गेला तो काही ब्रह्मज्ञानासाठी नाही गेला आत्मज्ञानासाठी गेला नाही तो तो कशासाठी गेला जे कृष्ण सांगतो त्यासाठीच गेला आहे शत्रूला जिंकायचं आहे शत्रूला पराभूत करायचं आहे यश प्राप्त करून घ्यायचं आहे आणि समृद्ध राज्याचा उपभोग घ्यायचा आहे आणि भगवान कृष्ण तेच सांगतात त्याला तू कशासाठी आला रणांगणावर तू युद्ध कशासाठी करतो की तुला जिंकायचं आहे कोणी पराभव हारण्यासाठी कोणी युद्ध करत नसतो कोणताही संघर्ष आपण जो करतो जीवनामध्ये हारण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी असतो म्हणून आहे ते यशो लभस्व लभ लब म्हणजे क्रियापद आहे प्राप्त या अर्थाने तू यश प्राप्त करून घे जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे तुला मग यशस्वी कसा होशील युद्ध करून यशस्वी होशील शत्रूंना मारून तू यशस्वी होशील आणि भुंगत्वा राज्यम समृद्धम समृद्ध संब्रुद्ध राजाचा तो उपभोग घे नाही पण कृष्णाने तेवढंच सुरू सांगितलं त्याला अर्जुनाला हे सांगितलं पुष्कळ सांगितलंय की तो उठ युद्ध कर शेवटी पण सांगितलंय युद्ध कर परंतु युद्ध करणं हा काही मुख्य उपदेश होऊ शकत नाही म्हणून शंकराचार्याला एष प्रासंगिक उपदेश हा म्हणतात हा प्रासंगिक उपदेश आहे याचं कारण तो युद्धभूमीवर आहे लढण्यासाठी आला आहे मग त्याला ते सांगणं भाग आहे ते करावंच लागेल आणि गीता सांगितल्यानंतर त्याने ते केलं पण अठरा दिवस था युद्ध केलं गीतेचा उपदेश थांबला आणि मग युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाने युद्ध केलं तर युद्ध करणं हा प्रासंगिक भाग आहे त्या प्रसंगाला अनुरूप भाग आहे तो परंतु युद्ध करताना तुला त्याचं महाफळ मिळालं पाहिजे साधफळ काय हे आहे शत्रूंना जिंकणं समृद्ध राजाचा उपभोग घेणं ह्या सगळ्या प्रासंगिक गोष्टी तुम्हाला त्या मिळतीलच परंतु त्याबरोबरच तुम्हाला सर्वोच्च फळ मिळालं पाहिजे आणि म्हणून आपण कृष्णाच्या उपदेशाकडे लक्ष देत होतो त्याचं महत्त्व जाणतो एरवी काय आपल्याला प्रत्येक पदोपदी मार्गदर्शनाची आवश्यकता असते ज्याला जितकं चांगलं मार्गदर्शन मिळेल तितका तो यशस्वी होईल आहे तितकं त्याच्या जीवनामध्ये संकट कमी होतील स्वामी विवेकानंदांना अरिष्ट म्हटलं आहे अरिष्ट म्हणजे संकट तुम्ही जर तुमच्या विवेकाचा उपयोग केला बुद्धीचा उपयोग केला मेंदूचा उपयोग केला तर तुमच्यावर अरिष्ट कमी येतील स्वामी म्हणतात ज्ञानयुगामध्ये नाहीतर आपण बुद्धीचा वापर न करता जीवन जगलो तर आपल्यावर बरेच संकट येतात नुसतीच्या भावनेच्या भरामध्ये जर आपण वाहवत गेलो कारण भावना खूप चांगल्या आहेत खूप महत्त्वाच्या आहेत पण त्या भावनेच्या भरात वाहवत गेलो तो तर खूप ये संकट येतात म्हणून यांचं संमेलन पाहिजे दोघांची एकजूट पाहिजे स्वामीजी म्हणतात गीतेमध्ये काय आहे गीतेमध्ये दोन्ही भक्ती म्हणजे काय प्रेम प्रेम म्हणजे भावना आता प्रल्हाद आहे हा पूर्णपणे भक्तीच्या भक्तीमध्ये डुबलेला इथं म्हटलेली आहे जसा पाकात मुरलेला चिरोटा किंवा जिलबी बुंदी किंवा रसगुल्ला या मिठाई आपण जेव्हा खातो तेव्हा काय लागतं आपल्याला तो रस लागतो रसो वयी सहा ब्रह्म कसं आहे रस सोडून काहीच नाही आहे रसमय तो आनंदमय आहे म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आनंदच आहे जलेबी आपण खातो त्याच्यामध्ये ती पाकच असतो म्हणून हे पाकातले पदार्थ आहेत तसं भक्ती ही जी आहे याच्यामध्ये रस असतो याच्यामध्ये आनंद असतो परंतु तथापि स्वांनी तथापि म्हटलं आहे मराठी भाषांतरामध्ये तथापि हे सर्व बरोबर आहे तथापि जर आपण भावनेच्या मागे जर बुद्धी नसेल विवेक नसेल ज्ञान नसेल तर काय होईल आहे दोन गोष्टी होतील आहे एक म्हणजे शेवट्याला जाऊन तुमची भक्ती वगैरे कुठेतरी वाहवत जाईल आहे दुसरं गोष्ट म्हणजे तुमच्यावर अरिष्ट कोसळतील आहे जणू काही विवेक आणि ज्ञान हे पाया आहे की नाही तो जर मजबूत नसेल की नाही तर इमारती मजबूत राहणार नाही कालच रात्री आम्ही चर्चा करत होतो हां आमचं अहमदाबादला नवीन आश्रम म्हणतो आहे जमीन आहे तिथे मंदिर बांधायचं आहे तर ते मंदिर बांधताना त्यांनी खोदलं तर पाणीच पाणलं वीस फुटावर पाणी लागलं आहे आता पाणी लागल्यानंतर ला फाउंडेशन कसं करायचं अयोध्येला जे मंदिर बांधलं आहे तिथे सगळी वाळूच वाळू वालु लागली किती खोलवलं ला तरी वाळूच लागली मग त्याचं फाउंडेशन कसं का करायचं कारण सगळं काही फाउंडेशनवर असतं दिसत नाही ना तुम्हाला पाया दिसत नाही परंतु त्याच्यावरच ती मारतं दिसतं जे नाही दिसत त्याच्यावरच कोणती गोष्ट उभी असते दिसणं महत्वाचं पण न दिसतं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं भक्ती दिसते प्रल्हादाची पण त्याच्या फाउंडेशन काय प्रल्हाद इतका प्रसिद्ध काय झाला हनुमंत इतके प्रसिद्ध काय झाले याचं कारण आहे जे दिसतं त्याच्याविषयी ते दिसत नाही ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे दिसत नाही म्हणजे आपला आकळता येत नाही पटकन आपल्या नजरेस येत नाही त्याला आपण नाही दिसतं म्हणतो हे कमी दिसतं त्याचा विचार आपण कमी करतो नाही जास्ती त्याच्या हनुमंताची भक्ती दासच्या भक्ती आहे त्याची समर्पण भक्ती आहे ते पटकन दिसते आपल्याला प्रल्हादाची भक्ती पटकन दिसते पण त्याच्या खाली काय आहे त्याच्या खाली ज्ञान आहे विवेक आहे ते जर नसेल म्हणून पाया जितका खोल फाउंडेशनचा नियम असा आहे की जितका खोल तितकी मजबूत इमारत असते आमचा चारमधले खाली आहे या मंदिराचा चाळीस फूट म्हणजे चारमधले कमीत कमी साडेचारमधले पाचमधले आणि त्याच्यानंतर पुन्हा ते दोन तीन प्रकारचे पाय एकत्र करून आपण केले आहे कारण दिसत नाही ना पण त्या इमारतीचं आयुष्य हे फाउंडेशनवर असतं सगळं काही फाउंडेशनवर असतं तो जितका नीट असेल त्याप्रमाणे त्याचं त्या आयुष्य असतं तसंच मनुष्याचं आयुष्यसुद्धा त्याच्या पायामध्ये कोणती तत्त्व आहेत कोणते गुण आहेत असं संपद आहे की दैवी संपद गीतेमध्ये जे आहे आणि म्हणून भक्तीसार होय याचा अर्थ आपण समजून पाहिजे भक्ती म्हणजे प्रल्हादाची भक्ती त्याचं सर्वदा नामगुण संकीर्तन केल्यानं भक्ती उत्पन्न होते प्रल्हाद काय करायचं आहे नारायण नारायण करायचा तो सतत संकीर्तन करायचा प्रल्हाद ते प्रल्हादाचं जे येतं येतं ते ते ना टी व्हीवर ते पुराणापुर बरीच येतात तर त्याच्यामध्ये प्रल्हाद स्वतःच कीर्तन करतो नारायण नारायण हरिजन आपल्या आप जे मित्र आहेत त्याच्याच वयाचे त्यांना पण ते पण त्यांना पण शिकवतो आहे नारायण हरि नारायण फार छान भजन आहे का ते नाही याचं कारण काय ते भक्तीचं प्रतीक आहे भक्तीचं अभिव्यक्ती आहे ती प्रकट भक्ती आहे ती त्याच्या साधन आहे आणि साध्य दोन्ही आहे तुम्ही जर नामगुण संकीर्तन केलं तुम्ही जर भक्ती उत्पन्न होईल प्रेम उत्पन्न होईल आणि प्रेम उत्पन्न झाल्यानंतर तुम्ही देवाचं नामसंकीर्तन करा नामगुण संकीर्तन म्हणतात ते भगवंताचं नाम आणि भगवंताचे गुण ते गा गीतेमध्ये आहे आणि त्याच्यामध्येच तर रमतात त्याच्यामध्ये संतोष तिचं रमन तिचं दावा दे त्यामुळे जी इथे भक्तीसार होय जेव्हा श्रीरामकृष्ण म्हणतात आणि ती भक्ती कशी परिपूर्ण भक्ती म्हणजे तुम्हाला दिसते ती म्हणून प्रल्हाद त्याला भक्तराज म्हणतात सर्वश्रेष्ठ भक्त आहे तो आहे छोटा पण वयाने काही ठरत नसते नाही ते गुणाने ठरत असते था। वय हे शरीराचं असतं परंतु तुमचं हे शरीराचं त्याला आयुष्य नसतं नाही ज्ञान भक्ती मुक्ती याला काही आयुष्य नसतं ते चिर असतात चिरंत नसतात त्या फक्त त्या तुम्हाला पूर्णपणे प्रकट झालेल्या प्रल्हादाच्या दिवसात दिव दिस दिवस दिसतात नारद आहे ते देवर्षी आहेत देवलोकातले ऋषी आहेत ते पण सतत ते नारायण असतात त्यांच्या हातात तंबोरा असतो एकतारी असते जे काय असेल ते आणि ते सतत नारायणाचं स्मरण करत असतात आणि सगळ्यांना मुक्तीचा मार्ग दाखवत असतात त्याग वैराग्याचा त्यांना उपदेश ते मार्गदर्शक आहे म्हणून आपल्याकडे जे संकीर्तन असतं ना दोन प्रकारचे आहेत वारकरी संप्रदाय संकीर्तन आणि दुसरं नारस संकीर्तन आहे कीर्तन म्हणतात त्याला नारदीय कीर्तन म्हणतात तर नारदीय कीर्तन म्हणजे काय त्याच्यामध्ये ते उपदेश आहे मार्गदर्शन आहे ब्रह्मज्ञान आहे आणि कथा आहे संगीत आहे असं सगळं म्हणून त्यांना नारदी कीर्तन म्हणतात ती फार प्राचीन परंपरा आहे नारदी कीर्तनाची ती नारदाने सुरू केलेली आहे म्हणजे नारद हे देवाचं नाव पण घेतात जे आडवाटेला लागले आहेत त्यांना रस्त्यावर पण आणतात जे काही करतात त्यांना नीट सांगतात जसं ध्रुवाचं सा उदाहरण आहे ध्रुव गेला वनामध्ये दुःखी झाला त्याचा अपमान झाला म्हणून तो वनात गेला त्याच्या आईने सांगितलं तू नारायणाचं स्मरण कर त्याला प्राप्त करून घे मी तुला कोणी ढकलणार नाही मांडीवरनं नारायणाच्या मांडीवर बस वडिलांच्या मांडीवर काय बसतो नारायणाचे पांडे म्हणजे चिरंतन आहे ते सनातन आहे तिथून तुला कोणी उठवणार नाही ध्रुवपद अढळपद तुला मिळेल आणि त्याला पटलं तोही लहानच होता ध्रुव तो गेला मनात झाडाखाली बसला आणि सुरू त्याने केला पण त्याला कुठे दिशा नव्हती सांगितलं ते पिच्या तरण तर व श्रुतीप्रायणा ते सुद्धा तरुण जातात जे श्रुतीपरायण असतात फक्त ऐकतात श्रुती म्हणजे ऐकणं कानाने फक्त ऐकतात सुद्धा तरुण जातात ते च अप अति तरंती एव पूर्णपणे संपूर्णपणे तरुण जातातच असं गीता म्हणते त्यावाध्यय शृणुयाद पियो नरहा शेवटी अठराव्या जात आहे प्राप्यशुमान लोकान प्राप्णुयात पुण्यकर्मणाम जे फक्त ऐकतात काना नाही बाकी काहीच जमत नाही त्यांना नाही जे अनेक शुभ कर्म करून त्यांना जी गती मिळते पुण्य पुण्यकर्मणाम त्यांना ती गती मिळते नुसतं ऐकून त्यांनी अध्ययन नाही केलं अध्यापन नाही केलं काही नाही आहे फक्त ऐकलं तो ध्रुव करतोय ध्रुव फक्त आईने सांगितलं आईच्या बोलण्यावर त्याची श्रद्धा आहे की प्रेम आहे आईवर मातृभक्त येतो बसला तपस्या करतो आहे पण तेवढ्याने होत नाही आहे मग नारद आले त्यांनी म्हटलं अरे काय त्याला विचलित केलं ला। तू लहान आहे कशाला याच्यात पडतो तुझं खेळण्याचं वय आहे हे काय हो जंगलात आलं आणि ते भय असतं जंगल काही सुरक्षित जागा नाही आहे अरण्य सुरक्षित जागा नाही आहे त्याला बरंच जसं कठोपनिषदामध्ये यमराज नचिकेत्याला विचलित करतात अरे काय करतोयस तू घरी जा तुला मी हे देईल तुला ते देईल नचिकेत म्हणतो मला नको मला ते आत्मज्ञानच पाहिजे त्याला बरंच विचितले की विचलित केलं म्हणजे कसं काय त्याला काय त्याच्याशी कपट केलं आहे असं नाही आहे ते असं पुष्कळ समजलं जातं पण असं काही वाटत नाही आहे नचिकेत्याला जेव्हा यमराजांनी सांगितलं मला तुला सगळं काही देतं फक्त आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारू नको ती परीक्षा नाही आहे मला असं वाटत नाही काय त्याचा त्याच्या भल्याचं सांगत आहे आता हा भाग वेगळा की नचिकेत हा त्याला त्याचं महत्त्व नाही आहे ज्याला ते, ते, ते सगळं देत आहे आयुष्य देत आहे नातू पंटू देतो आहे पृथ्वीचं राज्य देतं जे काही दाखवत ते प्रलोभन वाटतं ते प्रलोभन म्हणून नाही आहे ते प्रलोभनासारखं दिसतं आहे परंतु त्यांनी जर घेतलं असतं तर यमराजाने काही वाटलं नसतं की अरे यांनी हे सगळं घेतलं कारण देण्यासाठीच तो बोललं असतं ना जे काही बोललं आहे ते देण्यासाठीच असतं म्हणजे तुम्हाला आम्ही हे देऊ तुम्हाला ते देऊ अच्छा द्या म्हटलं आणि आता आम्ही देत नाही असं कोणी म्हणतं काय तुम्ही जेव्हा कबूल करता आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ आम्ही ते देऊ आणि घेणाऱ्याने म्हटलं ऐकणारे म्हटलं द्या मग आम्ही घेतोय मग देणारा दुःख व्हायला नको अरे मी म्हटलं नसंच बरं झालं असतं उगाच म्हटलं मी देतोय देतो आहे म्हणून म्हणजे यमराजाने किंवा इथे जे आहे देतोय म्हटलं त्यासाठी नाही आहे ते परंतु इथे प्रल्हादाला आणखी मार्गदर्शन होती आई गुरु आहे प्रथम गुरु आई असते पण त्यासाठी पुन्हा आणखी गुरुची आवश्यकता असते म्हणून त्याला सांगितलं की अरे तू बसला आहे तर ठीक आहे पण नारायणाचं मंत्र म्हण ओम नमो भगवते वासुदेवाय त्या भगवान वासुदेवाला मी नमस्कार करतो प्रणाम करतो ओम नमो आणि ते ओम म्हणजे प्रणवध्वनी तो तस्य वाचक प्रणवा निर्गुण निराकार परब्रह्माचा ध्वनी त्याचं नाव त्याला बोलवण्याचा हा मंत्र आहे ओम म्हणजे तुम्ही कोणाला हाका मारणार कशा मारणार त्याची पाठ तुमच्याकडे आहे तुम्हाला बोलवायचं आहे तुम्ही बोलणार कसं अहो अहो म्हटलं तर त्याला कळणार नाही माझ्यासाठी बोलवते म्हणून पण त्याचं नाव घेऊन जर आपण बोलावलं तर तो पाठ आप तोंड आपल्याकडे करेल मग त्याला कळेल अरे मलाच बोलावत होत आहे एरवी त्याला कळणार नाही म्हणून ओम हे तस तस्य वाचक तस्य म्हणजे त्या ब्रह्माचं ऐक विभक्ती आहे ती तस्य वाचक त्याला बोलण्याचं प्रणव हा प्रणव म्हणजे ओंकार ध्वनी आणि नाव साकार ब्रह्माचं नाव आहे वासुदेव की नाही मग त्याला नमस्कार करा त्याची आठवण करा सतत आठवण करा त्याला आपण जप म्हणतो की नाही हा यज्ञ आहे आपण स्वाहा म्हणून आहुती टाकतो तसंच हा यज्ञ यद्न्या, आहे यज्ञानाम जपयज्ञ मी सगळ्या यज्ञांमध्ये यज्ञांमध्ये काय केलं जातं आहुती दिली जाते स्वाहा स्वाहा आहुती दिली जाते तसंच ही नामाची आहुती सतत नामस्मरण करणं त्याच्यामुळे तुमचे जे निगेटिव्ह संस्कार असतात निगेटिव्ह भाव असतात मनामध्ये ते थोडेसे बाजूलाच हटतात खोल जातात आणि जर तुमचा प्रयत्न म्हणून त्याला यज्ञ म्हटलेला आहे हा जर दीर्घकाल चालला सत्कारा सेवितो म्हटलं आहे दीर्घकाल सत्कारा सेवितो चालला तर तुमचे जे निगेटिव्ह संस्कार असतात जन्मजन्मांतरीचे ते सगळे हळूहळू सौम्य होतात आणि सौम्य होऊन ते सगळे नष्ट होतात म्हणून ते म्हटलं आहे नही ज्ञाने ज्ञानेन ना। सदृशम पवित्रम ह्या विद्यते की ज्ञानामुळे सगळं भस्मीभूत होऊन जातं सगळं भस्मीभूत म्हणजे कर्माची फळं भस्मीभूत होतात संस्कार भस्मीभूत होतात एरवी काही होत नाही एरवी शक्य नाही ते नुसत्या कर्माने काही होणार नाही त्यामुळे ध्रुवाला सांगितलं की ध्रुवा तू मंत्रा, मंत्रा दिला? दिला। चे। चे पने, पने, दिल। ना जप कर मग मंत्र मंत्र कोणी दिला नारदाने दिला ह्याचा म्हणजे ते गुरु आहेत ते देवर्षी गुरु आहेत ते प्रल्हाद आपल्याचे प्रल्हादाचे पण आहे याची पण आहे पण आहे पण आहे वाल्मिकीनं सांगितलं रे आधी त्यांना वैराग्य दिलं विवेक दिला तुझं कोणी नाही इस जगमे कोई नाही अपना नानकांचं भजन आहे ना ते काय ते हरि भजरे म्हणा काय ते नाही ते नाही इज जगमे कोई नाही अपना नारकांचं भजन आहे सुमीरनं करले मेरे म्हणा आणि त्याची शेवटची ओळ आहे इज जगमे कोई नाही अपना हे माझ्या म्हणा तू स्मरण कर सुमीरनं करले सुमिरन म्हणजे स्मरण सुमीरनं करले मेरे म्हणा हे माझ्या म्हणा तू देवाचं नाव घेत नाही दुसरंच काहीतरी चालू आहे तसं करू नको देवाचं नाव घे देवाचं नाव घेता बाकीचं चाललं आहे ना हळूहळू ते मागे हटेल बाजूला हटेल खोल जाईल आणि संपून जाईल त्या नावाच्या देवाच्या नावामध्ये दे एवढं सामर्थ्य आहे त्यामध्ये पण त्यासाठी आधी विवेक वैराग्य पाहिजे असते की नाही भ्रमनिरास ज्याला म्हटलं आहे स्वामीजी तुमचा भ्रमनिराश झाला पाहिजे तर त्याच्यापर्यंत ठिगळ लावतो आपण ना इतके आपण ठिगळ लावतो आपल्या जीवनाला की थी ठिगळाचंच एक वस्त्र होऊन जातं हे स्वामींचे शब्द आहेत फक्त मराठीतले शब्द आहेत ते भाषांतर केलेले नाही की नाही आपण जीवन म्हणजे ठिगळं लावलेलं प्रचंड गोधडी होऊन जाते नुसते ठिगळंच ठिगळं आपण खोटारडेपणा करतो जीवनामध्ये म्हणून ज्याचा अपमान झाला ध्रुवाचा त्याच्या त्याला त्याच्या सावतरायानी त्याचा अपमान केला सुरुची आहे ती त्याचा सावत्र भाऊ आहे जो अधिकार त्याचा होता त्याला मिळाला नाही लहान मुलांना अपमानित होतात तेव्हा ते जास्ती दुःखित होतात त्यांना तो कळत नाही लहान वय असल्यामुळे मी पण त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये विवेक निर्माण झाला मग त्याच्या आईने त्याला विवेक दिला वैराग्य विवेक त्याच्यानंतर तपस्या साधना गुरुची प्राप्ती आणि त्याचं ब्रह्मज्ञान देव त्याला दिसले नारायणाचं दर्शन झालं चतुर्भुज नारायणाचं त्याला दर्शन झालं ध्रुवाला वाल्मिकींना पण तेच आहे आधी त्यांना ते रामनाम सांगितलं नाही त्याला त्यांचा फायदाच काही नाही त्याला तू रामाचं चरित्र लिही ते नंतरची गोष्ट आहे जेव्हा ते त्याला माहीत नव्हतं की मी ऋषी झालो आहे म्हणून आधी विवेक दिला आधी वैराग्य दिलं की बघ तू जाऊन विचार ते सगळं तुम्हाला माहीत आहे आपल्या लहानपणापासून शिकवलं आहे ते सगळं विसरायला नको कधी या सगळ्या कथा फार महत्त्वाच्या आहेत तुझा घरी जा विचार नाही तुझ्या पापामध्ये कोणी वाटेकरी आहे का हा विवेक आहे नित्य वस्तू विवेक सार असार म्हणून ते भक्तीस सार आहे हे बाकी जे आहे ना तुला तू ज्यासाठी करतो खपतो आहे ना आपलं आयुष्य तू पणाला लावलं आहे ते सगळं असार आहे त्यांनी तुझ्या हातात काहीच पडणार नाही उलट होईल आहे तू देवापासून दूर जाशील आणखी अनेक जन्म तुला घ्यावे लागतील तू देवाकडे नाही तोंड केलं ना पाठ केली संसाराकडे तोंड केलं तर तुला अनेक जन्म आणखी घ्यावे लागतील हा विवेक नारदाने दिला आहे नारदांच्या नावावर खूप कथा आहेत कारण ते गुरु आहेत गुरुरूपात आहेत चुकलेल्याला मार्ग दाखवतात आहे उपदेश देतात आहे राजुगात पण नारदाची गोष्ट आहे स्वामीजींनी सांगितलेली जा आणि त्याला कळतं की अरे माझं सगळं चुकलं मग आता काय करायचं पाप तर खूप केले पाप म्हणजे काय म्हणून इथे म्हटलं आहे की वैदांतामध्ये पाप नाही आहे म्हणजे काय पापाचा उल्लेख नाही आहे नरका नरकाचा उल्लेख नाही आहे पुराणामध्ये नरकाचा उल्लेख नाही आहे नाही तेच नाही आहे फक्त ऐक नाही त्याच्यावर मात करता येते गीता बघा उपनिषद बघा तुम्हाला काय दिसतं महत्वाचं ते नाही आहे अपिचे सुदुराचारो भजते मान्यवाघ सादुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसा आपणा श्लोक नाही बघतो किती वाईट असला पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमहा गीतेचे शब्द आहे किती असलं तरी त्याला काही तुम्ही जास्ती हे करू नका फक्त सावध राहा त्याला बिवेअर म्हणतात अवेअरनेस आणि बिवेअरनेस बिवेअरनेस म्हणजे सावधपणा फक्त जाणीव असू द्या की चुकीच्या गोष्टी घडल्या त्याचा त्रास होतो की नाही मन तमोगुणात जातं आणि तमोगुणात गेल्यानंतर मग त्याला पुन्हा वर आणणं कठीण जातं म्हणून श्रीरागमध्ये एकदा माणूस आडवाट्याला लागला की पुन्हा मुख्य रस्त्यावर येणं फार कठीण जातं त्यामुळे शक्यतो ते टाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की पापाच्या खाली दबून जा तुम्ही पाप विचारांच्या खाली दबून जा म्हणून ते जे भजन येतं ना सुरवातीला भरत येतं आय मी ब्रह्महत्या केली असेल भ्रूणहत्या केली असेल स्त्री हत्या फार मोठी पाप आहेत ती स्त्रीहत्या केली असेल मला त्याची किंचित सुद्धा भीती नाही तमा नाही आहे मी तुझ्या नामाच्या जोरावर सहजपणे भावसागर पार होऊन जाईल हा वेदांत आहे हा वेदांत आहे हे दोन्ही आलेलं आहे हे आहे आणि तेही आहे याचा अर्थ पाप मदे, मदे, करा आणि म्हणजे चुकीच्या गोष्टी करा आणि पुन्हा त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न नाही आहे ते कठीण होऊन जाईल ना ऐक कोणत्याही खेळामध्ये क्रिकेटमध्ये तुम्ही आधी सगळे झगळी हरवा आणि शेवटी मग लढून जिंकण्याचा प्रयत्न करा शक्यता हारण्याचीच शक्यता जास्ती आहे मग मला जिंकायचं आधीपासून जिंकण्याचा प्रयत्न करा मग शेवटी तुमचा जय अगदी नक्कीच आहे पण तुम्ही आपण शेवटी बघू की खेळाच्या शेवटी मग करू शक्य आहे मिळेल पण शक्यता आहे तुम्ही तुमची हार होईल म्हणजे काय करायचं आधीपासूनच तुम्ही प्रयत्न करा काय ठीक करण्याचं कारण आता मन खाली आलं तर मग त्या मनात विवेकाचे विचार येत नाही भक्तीचे विचार येत नाही कठीण होऊन बसतं नाही म्हणून दोन्ही गोष्टीचं महत्त्वाच्या आहेत बघा म्हणून ते म्हटलं आहे बरं पण काय हो विजय कृष्ण गोस्वामी वेदीवर ब्राह्म समाजाच्या पद्धतीनुसार उपासना कृताई उपासना संपल्यावरती श्रीरामकृष्ण जोडून बसले आणि त्यांना उपदेश आहे त्या शेवटचा उपदेश आहे बरं पण काय हो तुम्ही इतकं पाप काक पाप म्हणून ओरडता पुष्कळ आहे म्हटलंय शंभरदा मी पापी मी पापी असं घोकल्यास माणूस खरोखरच तसा होऊन जातो तुम्ही जे घोकाल कारण तो जप आहे ते स्मरण आहे लक्षात घ्या म्हणून त्याच्या पुढेच पुढची ओळ आहे उलट त्याच्या विरुद्ध व्हायला पाहिजे हा जप नको मी पापी आहे मी पापी आहे हे बायबलमध्ये आहे म्हणून स्वामींनी म्हणले हो कारण मी एकाला सांगितलं वाचून दाखव हो, बायबल त्याच्यामध्ये येतं मी पापी आहे मी पापी आहे म्हणून स्वामीजींचं जे भा भाषण आहे ना शिकागोमधलं हिंदुइजमवरचा निबंध आहे तो त्याच्यात ते नाही म्हटलं की त्या लोकांना जेव्हा स्वामींनी सांगितलं की अरे तुम्ही तर अमृताचे पुत्र आहात अमृतस्य पुत्र आह की नाही तुम्ही पृथ्वीवरचे देवता आहात तुम्हाला पापी म्हणणं हेच मोठं पाप आहे हा मानवजातीला कलंक आहे तिचे लायबल असं म्हटलं स्वामीने मग त्या लोकांना अरे हायसं वाटलं आपण इतके वर्ष जन्म आम्ही पापीओ पापीओस ऐकतो अरे तुम्ही पापी कुठले आहेत नाही आणि पापी असेल काही दुर्गुण असतील काही संस्कार असतील तर त्याच्यावर मात करता येते ना देवाच्या नावामध्ये दे एवढं सामर्थ्य आहे एवढे बल आहे एवढी शक्ती आहे की त्याच्यावर पाप कसं टिकणार म्हणून ते गीतीच्या चौथ्या अद्यात आहे की ते सगळं अग्नीमध्ये एवढी शक्ती असते की भस्मसात गुरुते तथा राख करून टाकतं रांगोळी करून टाकतो राख रांगोळी म्हणतो आपण अग्नी एकदा भडकला ज्ञानाचा अग्नि एकदा भडकला ज्ञानाग्नि सर्व कर्मा आणि भस्मसात कुरुते तथा म्हणजे भर कशावर आहेत ज्ञानावर आहेत भक्तीवर आहे तुमच्या कर्मावर नाही घ्या माणूस आहे तो काहीतरी तो तसंच घडलेलं आहे त्याचं मॅ फॅक्टरी तसंच त्याचं प्रोडक्शन आहे त्याच्याप्रमाणे तो कर्म करेल पण त्यावरूनच त्याला भक्ती पण करता येते त्याला विवेक पण करता येतो मग भर कशावर पाहिजे की नाही मात करता येते तुम्हाला म्हणून ते म्हणतात की उलट वास्तविक असा विश्वास असायला हवा ती श्रद्धा नाही एक श्रद्धा तुम्हाला खाली आणते एक श्रद्धा वर्णते की त्याचं नामस्मरण करतो मला पाप कसलं तुम्ही कारण तुम्ही निराश होता उदास होता तुमच्यामध्ये औदासीन्य येतं ठीक नाही आपलं मन जेव्हा खाली जातं ती प्रक्रिया कशी असते आपण तुम्ही नेहमी अनुभवलं असेल ही सगळी सृष्टी आहे त्याला कॉस्मॉस कॉस्मॉलॉजी म्हणतात ठीक स्वामीजींनी ज्ञानावर सांगितले एक इंटरनल कॉस्मॉलॉजी बाहेक कॉस्मॉलॉजी त्याला म्हणतात मॅक्रोकॉझम आणि मॅक्रोकॉझम मॅक्रोकॉझम म्हणजे बहिर जगत बाहेरचं आणि मायक्रोकॉझम म्हणजे अंतरजग एक आत जगत आहे एक बाहेर जगत आहे समुद्रामध्ये तुम्ही जर पात्र डुबवलं मडकं त्या समुद्राचं पाणी मडक्यात आहे आणि समुद्राचं पाणी त्या मडक्याच्या बाहेर आहे तसे मडकं आहे याच्यामध्ये एक जगत आहे याच्या बाहेर दुसरं जगत आहे ही जी कॉस्मॉलॉजी आहे याच्यामध्ये तुम्हाला इथे जर म्हटलं आहे ना की दोन्ही गोष्टी आहेत नाही पाणी आहे त्याच्यात मीठ पण आहे पण आहे ते नाही तुम्हाला ते खारटपणा ते जर स्वतंत्र करता आला वेगळं करता आलं त्याला विवेक म्हणतात विवेक म्हणजे विविच्य तुम्ही दोन वेगळे करा गोष्टी नाही सत आणि असत मिश्रण आहे तुम्ही सताला बाहेर काढा असताला बाहेर काढा ते जर करू शकले तर ते काय मी पापी 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 मिठाय 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 असं मग ते खारडच आहे मीठच आहे त्याच्यामध्ये त्यात काही संशय नाही आहे समुद्राचं पाणी खारडच असतं ते गोड नसतं आजकाल मोठे मोठे प्लॅन्ट लागले जातात तुम्हाला त्यातून मीठ वेगळं करून समुद्राचं पाणी तुम्हाला पिण्यासारखं करता येतं कारण पुष्कळ ठिकाणी आता जे आहे गल्फ कंट्रीज आहे त्यांच्याकडे पाणी नाही आहे त्यांचे प्लांट्स आहेत त्यांच्याकडे वेगळं करतात पाणी आपल्याकडे मिठाचे आगर आहेत त्याला मिठागर म्हणतात मीठ वेगळं केलं जातं पण त्याच्यातून जे पाणी निर्माण ते हवेत चाललं वाफेनी चाललं जातं कारण आपल्याला आज काही गरज नाही पुढे गरज पडेल आपल्यालाही ते करावं लागेल समुद्राच्या पाण्यातून मीठ वेगळं करणं आणि पाणी वेगळं करणं मिठाची गरज आहे आणि पाण्याची गरज आहे एकत्र असतात वेगळे गरज त्याचा आपला उपयोग होतो तर इथे हे जे आपलं शरीर आहे हा विश्वाचा एक भाग आहे आपण कालच घे बघितलं की ते सुपुर्देख हा इस्लाममध्ये म्हणतात की हे जरीर आहे मातीतून आलं आहे मातीत त्याला अर्पण करा आपण इष्टी म्हणतो यज्ञ म्हणतो तुम्ही शर, शरी शरीर तुम्ही घेतलं आहे उष्ण घेतला आहे सृष्टीकडनं ते त्याला परत करा मग आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये क्रिमेशन पण हा क्रिमेशन शब्द आपला नाही आहे दहन दहनही म्हणत नाही आपण इष्टी म्हणतो अंत्येष्टी म्हणतो अंत्यसंस्कार म्हणतो जसे शरीरात जिवंतपणे संस्कार केले जातात सोळा संस्कार तसा अंतिम संस्कार तो आहे तो संस्कार आहे तो महत्वाचा आहे ते फक्त विल्हेवाट लावणं नाही आहे तर तो संस्कार आहे त्याचं महत्त्व आहे म्हणून तुमच्यात प्रामुख्याने काय आहे प्राबल्य कशाचं आहे प्राबल्य आहे सकारात्मक गोष्टींचं देवाचं ना नाव मी त्याचं नामस्करण मरण करतो मलान पाप कसलं फार सुंदर एक्सप्रेशन आहे एक नाही मलान पाप कसलं माझ्याशी पापाचा काय संबंध आहे अर्थाने म्हणजे पाप होत नाही का चुका होत नाही का एक नाही सृष्टी कशी आहे तुम्ही बघाल आपण बघा बघतो की सत्वापासून सुरुवात होते तुमच्या मनामध्ये आधी चांगले विचार येतात उदात्त विचार येतात आदर्शवादी विचार येतात आपण ते थांबवू शकत नाही कारण त्या प्रकारचं बळ आपल्यामध्ये नाही ते संस्कार आपल्यामध्ये नाही आहे मग काय होतं मग ते खाली येतं मग मग रजसामध्ये येतं म्हणून ते गीतेमध्ये काम क्रोध वियुक्ता नाम असं म्हटलं ते नाही यतीनाम यतसा अभिब्रह्मनिर्वाण वर्तते विजितात्मना ते असं म्हटलंय पासवाद्य आहे मला वाटते हा की नाही स्पर्शांकृत्वा बहिर्बाय़ाशक्षुशैवान तरे ब्रो फार सुंदर श्लोक आहेत ते की नाही कामक्रोधवियुक्तां ते रजोगुण आहे तिथे म्हणून राहत नाही खाली येतं तिथे राहत नाही ते, 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 ते आणखी खाली येतं तबोगुणात येतं तुम्ही बघाल आपल्या बोलण्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये विचारांमध्ये म्हणजे काय आपल्याला आधी भ्रमात टाकलं जातं नाही अरे सगळं ठीकच आहे की ठीक आहे आता ठीक आहे तुम्ही ते जर त्याला थांबवलं नाही तर मन खाली खाली येईल आहे नाही ते शंकराचार्यांनी विवेक क्षेत्रामध्ये फार छान मत आलं आहे उदाहरण दिलं आहे तुम्ही जिन्याच्या वर आहात वरच्या टोकल्या मी वर द्या तुम्ही तुमच्या हातात चेंडू आहे हा चेंडू जो आहे तुमच्या हातून तुम सुटला तर काय होईल तो टप्पा गेला आहे चेंडू आहे ना टप्पे घेतो तो रबराचा चेंडू तर तो, तो खाली सुटला तर तो पहिला टप्पा गेला आहे पहिल्यापर्यंत मग तिथून दुसरा ट उसळी मारतो तो आणखी डबल उसळी मारेल आणखी जितका घाल तितका आणखी मोठी मोठी उसळी मारेल तो पहिल्याच टप्प्यावर त्याला तुम्ही पकडला तर तुमच्या हातात चेंडू आला चेंडू म्हणजे तुमचं मन पण तुम्ही त्याला सुरू दिलं मग कठीण कठीण होत जाईल कारण तो आता गती त्याला गेन झालेली आहे मिळालेली गती आहे ती नाही की नाही ॲडिशनल गती आहे ती व्हॅल्यू ॲडिशन आहे तो उसळतो आता आणखी उसळतो आहे तो जितकं खाल तितकं जास्ती जास्ती उसळेल मग त्याच्यावर कंट्रोल करणं कठीण आहे हे उदाहरण आहे आणि तसंच मन जे असतं तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आता सात्विक रूपात येतात अतिशय उदात्त रूपात येतात चांगल्या रूपात येतात आणि आदर्शवाद असतो पण जो तिथे तुम्ही त्याला टिकवलं नाही की नाही तुम्हाला समजलं नाही तर तो राहत नाही म्हणून आपण जगामध्ये बघतो आपण चांगले असतो आहे की नाही हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे ऐक नाही सगळ्यांच्या बाबतीत आहे पण ते टिकत का नाही आपल्याला ते माहीत नाही नियम माहीत नाही आहे की नाही नियम काय आहे जसं पाणी आहे पाणी नेहमी खाली वाहत असतं तसंच मन हे खाली जात असतं नाही नेहमीच खाली जात असतं मग त्याला काय करणार मग त्याला काय करायचं ते आपल्याला सांगितलं काम क्रोध कामक्रोधवियुक्ताना यतीनाम यतचेतसाम अभितो ब्रह्मनिर्वाहम अरे आत्ताच आहे की नाही तुम्हाला मेल्यानंतर किंवा उद्या परवा नाही अभितो ब्रह्मनिर्वाहम ब्रह्मनिर्वाण ती शेवटली गोष्ट आहे ऐके नाही स्थितवास्यामंत काले ब्रह्मनिर्वाह मृच्छती ब्रह्मनशुद्ध पुष्कराय तो अभि तो ब्रह्मनिर्वाण आजच आत्ताच तुम्हाला ब्रह्मनिर्वाण मिळेल आहे वर्तते स्पर्शान कृत्वा बैरबा म्हणजे तुम्ही त्याला खाली येते तुम्हाला माहीत पाहिजे पाणी खाली जातं तुम्हाला माहीत पाहिजे आपल्याला कुठे माहीत असते आपलं कुठे वा किती छान चाललं आहे सगळं वा छान म्हणचं अरे ते ठीक आहे आता ठीक आहे म्हणून ते ध्रुवाला सांगितलं अरे देवाचं नाव घे जप कर नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय मग त्यांनी त्याप्रमाणे तो जप केला आणि मग त्याला नारायणाचं दर्शन झालं नाही म्हणून तपस्या असते ठीक आपल्या दृष्टीने या गोष्टी जरा दूरच्या वाटतात कारण त्या प्रकारचं ते म्हणून ते म्हटलं ना आता समजा एक उदाहरणाचं इथे म्हटलं हे पाप पाप तुझ्या आईनी म्हटलं असतं ध्रुवाच्या आईनी की अरे जाऊ दे ना काय त्याला आपण काहीतरी उपाय करू त्याच्या आईचा काटा काढू तुझ्या सावत्र आईचा काटा काढू आणि तुझ्या सावत्र भावाचा काटा काढू म्हणजे मग तूच आहेस की असे होतं ना कैकैनी तेच केलं ना रामाचा काटा काढला तिने म्हणजे भरताचा मार्ग निर्विघ्न झाला औरंगजेबाने के काय केलं आपल्या तिन्ही भावांना मारून टाकलं त्याला राजा व्हायचं होतं आपल्या वडिलांना त्यांनी कैदेत टाकलं दाराचं त्याच्या त्यांनी ते मान कापली आपल्या भावा वडिलांना भेट पाठवलं ताटाव त्यांचं त्यांचं प्रेम होतं औरंगजेबावर शहाजहांचं आपल्या मोठ्या मुलावर बरंच आशा होती प्रेम होतं त्याची मान कापून टाकली आणि आपल्या वडिलांकडे आपल्या मोठ्या भावाचा शिराचं त्यांनी भेट पाठवली त्यांनी कापड काढला तर दिसलं त्याला काय धक्का बसला असेल नाही तर हे सगळं काय आहे ते खाली खाली आहे नाही सत्व रजतम हे आपल्याला त्याची कल्पना नसते हे सगळं ग्रंथात असतं गीतेमध्ये उपनिष्ठ तेच आहे ते फक्त आपल्याला तिची कल्पना नसते ते आपल्याला ते शिकावं लागतं नाही आपण कानाने शिकतो डोळ्याने बघतो डोळ्याने शिकतो कानाने शिकतो सगळी सगळं आपलं संपूर्ण शरीर शिकवतं आपल्याला जीवन शिकवतो परिसर शिकवतो हे जग शिकवतो आपल्याला की नाही फक्त आपल्याला शिकायसाठी आपण किती प्रस्तुत आहोत हा प्रश्न आहे म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात मी जतो बाजी ततो शिकी जितके ते जगेल तितकी ते शिकेल म्हणजे सगळं गोष्ट तुम्हाला सगळं सृष्टी शिकवते तुम्हाला की नाही शाळेत जातो आपण तिथे काय असतं सगळं शिकणंच असतं दुसरं काय असतं वर्गात शिका बाहेर शिका शिका सगळं शिका पण तिथेही आपण नीट शिकत नाही शाळेत सोडल्यानंतर नीट शिकत नाही कारण शिकणं हा कंटाळवणा प्रकार वाटतो आम्हाला कशाला शिकायचं आम्ही तर ज्ञानी आहोत नाही आम्ही ज्ञानी आहोत आम्हाला शिकण्याची गरज नाही आम्हाला ऐकण्याची गरज नाही वाचण्याची गरज नाही कशाचीच गरज नाही की नाही ते म्हणतात त्याची गरज आहे नाही नुसतंच बोलूनही चालणार म्हणून ते म्हणतात की अरे वेड्या मंदिरात माधवाची प्रतिष्ठा न करता तू निष्कारण शंख वाजून गडबड माजवली आहेस तुझ्या मंदिरात अकरा वटवा ओळ अहर्निश घाण करीत आहेत एक भजन आहे त्याचा अर्थ या हृदय मंदिर आधी स्वच्छ करायला हवं देवमूर्ती आणायला हवी पूजेची सिद्धता करायला हवी सांगते काय सगळे कुठे कशाचा पत्ता नाही फक्त भो भो करून शंख वाजवी अशानं काय होणार म्हणजे हे भोभ पण आवश्यक आहे पण तिथे थांबायला सत्व तिथे थांबायला पाहिजे खाली येऊ द्याल नाही पाहिजे अत्यंत कठीण आहे पण तुम्ही उदाहरणं बघितले भक्तांची म्हणून भक्ती सार म्हटलं तुम्ही हे उदाहरणं बघा नंतर वाल्मिकीनी रामाचं नाव घेतलं वारूळ तयार झालं त्यानंतर त्याच्या त्या वारुळतून रामाचं नाव बाहेर यायचं असा उल्लेख येतो त्यानंतर ते ऋषी झाले त्यांना माहीत नाही मी ऋषी झालो आहे म्हणून मग त्यांनी नदीवर स्नान करताना आणि करताना त्याने ते करुण दृश्य दिसलं मा प्रतिष्ठा तो मग मा तो पहिला श्लोक आहे शाश्वत समा क्रौंच मिथुनाद एकम अवधी काम मोहितम हा श्लोक त्याच्या मुखातून पाहिला रे मला हा कुठला काय मी ते वाटमारी करणारा एक अपराधी कित्येक मी खून केलेले आहेत लोकांना मारला आहे लोकांना लुटमार केलेली आहे म्हणजे मी अत्यंत पापी माझ्या ह्याच्यातून एवढं देववाणी संस्कृत श्लोकामध्ये कसं काय त्याला कळे ना मग देव, देव आकाशवाणी झाली की त्वरे ऋषी आहे मी काय मग रामाचं चरित्र का राम हा पुरुषोत्तम आहे त्याचं चरित्र लिहि त्याचं चरित्र लिहिलं त्याचं वाणी त्याचं नाव घेतल्यानंतर लोक तुझा जसा उद्धार झाला रामाचा ता तसा जगाचा ता उद्धार होईल एक एकम पुंसा पुंचा रामाच्या नावालामध्ये दोन शब्द आहेत एकही कक्ष एक एक, एक, एक शब्दाचा सुद्धा जरी उच्चार झाला तरी महापातकनाशन म्हणून आपल्याकडे पातक म्हणजे दोष या रूपाने घेतलं जातं ज्या अर्थाने इतर थिओलॉजीमध्ये पातक म्हणजे त्या अर्थाने नाही आहे दोष आहे हा निर्दोष आम्ही समम ब्रह्म तस्माच ब्रह्मणी ते स्थित हा जे ब्रह्मामध्येच स्थितता ते ब्रह्मामध्येच इसतात कारण ब्रह्म हे निर्दोष आहे निर्दोष म्हणजे सम तिथे पाप आणि पुण्य नाही आहे निर्दोष आम्ही समम ब्रह्म तिथे द्वंद्व नाही आहे जे एक रूप आहे फक्त आनंदमय आहे सुखमय आहे आनंद आहे आणि थोडंसं दुःख आहे मध्ये आनंद येतो मग दुःख असं नाही आहे ते एक रस आहे रसो सहा आहे म्हणून ते तैत्य रूपात ते आनंदमयच प्रकरण आहे ब्रह्म आनंद स्वरूप आहे तिथे शि हे नाही सावली नाही आहे तर ते रस आहे संपूर्णपणे तिथे फक्त आनंद आणि आनंदच आहे आणि म्हणून ते लिहिल्या गेलं म्हणजे ते पापाची जी संकल्पना आहे आपली नाही आहे ती उपनिषदामध्ये नरक आहे स्वर्ग आहे पण ते आदर्श नाही आहे आपल्यामध्ये सांगितलं आहे पुराणांमध्ये स्वर्ग आणि नरकाच्या बऱ्याचशा वर्णन आहेत महाभारतातही आहे हे सगळे गौरव पांडव स्वर्गनरकात गेले त्याचं वर्णन आहे महाभारतामध्ये याच्यामध्ये परंतु ती काही फार मोठी गोष्ट नाही आहे आमच्याकडे भक्त येतात ते त्याने महाभारत आता ते बरीच वृद्ध झाले माझ्याकडे बरेचसे महाभारताचे पुस्तक आहेत काही चंदर्भालात माझ्याकडे येतात ते नाही म्हणतात युधिष्ठिराला स्वर्ग असला म्हणजे युधिष्ठ स्वर्गाचा प्रश्नच नाही तो श्रेष्ठ होता धर्मराज होता वगैरे सगळं ठीक आहे सदैव स्वर्गाला गेला नाही सदे म्हणजे ह्याच देहामध्ये दे स्वर्गाला गेला स्वर्गाला द्यायचं मरावं लागतं देहाला सोडावं लागतं की नाही या देहाने स्वर्ग होत नाही मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आपल्याकडे म्हण पण आहे की नाही पण ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे ती परंतु त्यांनी काय आहे ती मुक्ती नाही आहे मुक्ती वेगळी स्वर्ग वेगळा की नाही जमीन अस्मानाचा फरक आहे तम प्रकाशवत विरुद्ध स्वभाव हो असं शंकराचार्य म्हणतात तम म्हणजे अंधार प्रकाश म्हणजे उजैड याचा स्वभावविरुद्ध आहे लाईट लावले की अंधार जातो की नाही त्याप्रमाणे याचा स्वभावविरुद्ध आहे दोन्ही एकत्र राहू शकत नाही पण ते फक्त धर्मार्थ आणि काम आहे तिथे मोक्ष कुठे आहे आदर कुठे तुम्ही कुठे पोचले तुमच्या मुक्कामाला हा फक्त एक टप्पा आहे ते थांबू नका मग स्वर्गप्राप्ती आपल्याकडे ध्येय नाही आहे सनातन परंपरेमध्ये स्वर्ग नरकाचा विचार नरकाचा विचार नाही आहे नरक कसला काय कसला नरक न कसला काय पण जो पण ते पण आहे नरक पण आहे स्वामी म्हणतात त्याला ओढून देऊ नका स्वर्गपण आहे जसं तुमचं हे जग आहे ना सत्य आहे तसंच स्वर्ग पण सत्य आहे नरक पण सत्य आहे ज्ञान उगत आहे ते त्यांनी सांगितलं आहे अशा भ्रमात राहू नका की सगळं सुपरस्टिशियस आहे अंधविश्वास आहे नाही नाही एवढंच जग सत्य आहे तेवढंच ते सत्य आहे हे नाही आहे तर मग तेही नाही आहे तुम्ही जगाचा अस्तित्व तो नाकाला की स्वर्गाचं नसतं नाकाल तुम्ही मोकळे झाले नरकैने स्वर्गनेन काहीच नाही आहे तुम्ही मग काय वैकुंठनेन काहीच नाही आहे मग तुम्ही मुक्त आहात त्याला म्हटलं आहे गीतेमध्ये अभितो तो ब्रह्मनिर्वाण विदितो वर्तते विदित मनाम म्हणजे तुम्ही जे हे एक्सप्रेशन गीतेमध्ये आणखी बऱ्याच झाले तुम्ही आत्ताच मुक्त आहात या क्षणाला असा आहे ते मग स्व स्वर्ग नर्ग वैकुंठ केलाश्वर का सांगतात कारण तेवढं होत नाही कळत नाही माणसाला पण परिपूर्ण का संकल्पना जी आहे ती परिपूर्ण संकल्पना आत्ताची आहे आत्ता ह्या क्षणी त्यासाठी तुम्ही मरावं लागत नाही किंवा तुम्हाला डे ऑफ जजमेंट किंवा कयाम कयामत दिनपर्यंत पाहावी लागत नाही एकच जन्म आहे तुम्ही कबरीमध्ये गेलेत किंवा तुम्ही बरियलमध्ये गेलेत तुम्ही वाट पा कयामत का के दिन केव्हा येईल भगवंताला माहीत करोडो वर्ष लागतेला ओके नाही कयामत केव्हा होईल कयामत म्हणजे पूर्णविनाश मग त्याचं जजमेंट असतो डे ऑफ जजमेंट तुमचं निवाडा होईल न्याय निवाडा होईल आहे हां तुम्ही इकडे जा नरकाकडे जा तुम्ही तिकडे जा स्वर्गाकडे जा हा काय प्रकारे असेल ते ही श्रद्धा आहे बरा जसं काही लोक स्वर्गाला जाण्यासाठी पुण्यकर्म करतात ते स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मिशंती एवं त्रै धर्म मनुप्रपन्न गतागतं कामकामा लभनते गी ते मला सांगितले तुमचं फक्त कामकामाला गतागतं गत म्हणजे जाणं आगत म्हणजे येणं कोणाला मी ते काम कामा ज्यांनी फक्त ज्याचं कामनाचा हास त्यांचा ध्येय असतो इच्छा करा आणि पूर्ण करा मजा करा सुखात आनंदाची सुखाची कल्पना त्यांची एवढीच सीमित असते मर्यादित असते काय ते तं स्वर्गलोक विशाल तो स्वर्गलोक विशाल आहे साधीसुद्धी गोष्ट नाही आहे ते तिथे इंद्र आहे देवता आहे अप्सर आहे सगळंच काय आहे तिथे ते तं स्वर्गलोक विशालम पण ते क्षीणे पुण्ये जी गोष्ट मिळाली ते ती घालवली पण जाते पुण्य क्षीण होतं दुर्बल होतं क्षीणे मर्त्यलोक मिशांती पुन्हा येतात एवम धर्म मनुप्रपन्न हा धर्म आहे आपल्या भाषेमध्ये अर्थकामाने धर्म आहे तो तो तुम्हाला सनातन फळ देता देणार नाही आपल्याला सनातन फळ पाहिजे जे फळ कधीही संपणार नाही क्षीण होणार नाही असं फळ पाहिजे आपलं आणि क्षीण होणारं फळ कोणतं आहे जे निर्माण होत नाही ते क्षीण होत नाही जे निर्माण झालं त्याचा विनाश क्षय होणारच की नाही तुम्ही जन्मले की मरणारच पण तुम्ही जन्मले तर मरणार पण नाही अजोपी की नाही भगवान म्हणतो माझा जन्म नाही आहे मी अजय आहे अजय म्हणजे न जन्मा आहे तरी पण मी जन्म तो तुम्हाला वाटतं जन्म आहे अजोपी सन अपी आहे बघा अव्य आत्मा म्हणजे मी अविनावशी आहे मला मरण नाही आहे भूतानाम ईश्वर सगळ्या जगाचा मी भूताचा स्वामी आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे मी तथापि हे तथापिला तेव्हा महत्व येतो अजोपी सन आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन दोनदा पुन्हा पी, 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 पी आलं आहे की नाही संभवामी आम्ही आत्ममाया संभवा, संभवा जन्म हो, मी जन्म घेतो होतो खरा जन्म नाही आहे की नाही मी ब्रह्मच आहे परिपूर्ण ब्रह्म आहे जन्म घेतो म्हणजे मला माझ्यावर मर्यादा येत नाही कारण शरीराने मर्यादा येतात तुम्ही फक्त इथेच आहात याच्या बाहेर नाही आहे तुम्हाला वाटतं मी आहे मी एवढंच आहे फक्त या मर्यादा येतात त्या मर्यादा मनामुळे येतात मन विचारते माझं शरीर आहे माझं मन आहे मी आहे मग झालं कमतर होतं मी व्यापक आहे विशाल आहे मी समुद्र आहे हा भाव चालला जातो मी लाट आहे छोटी आहे मोठी आहे हा भाव येतो मी वाईट आहे चांगला आहे हा भाव येतो चिदानंदरूप शिवम शिव होत नाही आहे याचं कारण काय आपण मनमबुद्धी अंकार चित्ता याच्यात बांधा गेलेलो आहोत म्हणून इथे ते म्हणतात की लक्षात ठेवा हा ईश्वर म्हणजे भक्ती म्हणजे फक्त करत राहा भक्ती जप करत राहा असं नाही ईश्वराला पाहता येतं लक्षात ठेवा ईश्वराला पाहता येते आणि त्याचा अनुभव करता येतो पाहणं म्हणजे अनुभवणं नी नाही तो अवांग मनस गोचर आहे म्हणजे वाणी आणि मनाला गोचर म्हणजे अनुभव घेता येत नाही याचा अर्थ काय उपनिषदात आहे ते की नाही असे ते वेदात म्हटलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे वेदात म्हटलं आहे की नाही उपनिषदात म्हटलं आहे की मनाच्या बुद्धीच्या पलीकडे परीकडे ते मनबुद्धी जाऊ शकत नाही उपनिषद मंत्र आहेत मला माहिती आहे आपण नेहमी म्हणतो ते वेळ संपलेली आहे तर ते त्याचा अर्थ आहे विषासक्त मनाला अगोचर आहे ते तुम्ही संसारासक्त आहात तर तुम्हाला ते समजणार नाही वैष्णवशरण म्हणत तेवढं जायचं पण भगवान प्राप्त होतात तुम्हाला मिळतात तुम्हाला त्यांचं दर्शन होतं अनुभूती होती तुम्ही त्यांच्या मांडीवर बसू शकता तुम्हाला ध्रुव आढळपद मिळू शकतं परंतु भगवान शुद्ध म्हणाला शुद्ध बुद्धीला गोचर आहे की नाही हे फार महत्त्वाचं आहे आहे की नाही आपण हे सगळं पूर्ण बघतो आहोत तो गोचर आहे म्हणजे अनुभवाला घेणारी शब्द गोष्ट आहे ती फक्त ते काहीतरी कल्पना नाही आहे म्हणून स्वामीजी म्हणतात सनातन वैदिक धर्माचं मुख्य सूत्र जर असेल तर हे अनुभवाला घ्या सत्य जर असेल तर ते तुम्हाला अनुभवता आलं पाहिजे नुसतं सत्य आहे म्हणून चालणार नाही हा सनातन धर्माचा मुख्य पाया आहे मुख्य तत्त्व आहे म्हणून तर संघ प्रार्थना गुरुचा उपदेश वगैरेंची जरूर त्यांनी काय होतं चित्तशुद्धी होते नंतर त्याचं दर्शन घडतं गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्यास ते स्वच्छ होतं हे साधूसंग प्रार्थना सत्संग वगैरे हे जे आहे गुरुचा उपदेश हे तुरटी फिरवण आहे तुरटी करतं काय त्यातलं मळ खाली बसवतं मग स्वच्छ पाणी तुम्हाला मिळतं त्यावेळी मग त्या तोंडदेखील बघून घ्या पण मलिन असेल तर ते प्रत्यक्ष आरसाही का असे ना त्यात तोंड दिसणार फार सुंदर शब्द आहे ते आहे की नाही म्हणजे जी गोष्ट गोचर आहे ती गोष्ट तुम्हाला गोचर होत नाही फक्त आरसा आहे आरसा तुम्ही मध्ये आपलं बघू शकता स्वतःला बघू शकता स्वस्वरूप बघू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याला आरशाला तुमचं स्वरूप रिफ्लेक्ट करणं प्रतिबिंबित करणं हे त्याचं कामच आहे पण होत नाही कारण आरसा पूर्ण धुळीने माखलेला चिखलाने माखले आहे जी गोष्ट इतकी सहज आहे ती गोष्ट असहज होऊन जाते की नाही हे इतक्या सुंदर शब्दांचं म्हटलंय बघा पण मलिन असेल तर तो प्रत्यक्ष आरसाही का असे ना नाही प्रत्यक्ष आरसा म्हणजे अरे ती इतकी सोपी गोष्ट आहे की नाही प्रत्यक्ष आरसा आहे तो म्हणजे आरशाचं काम काहीच नाही नुसतं तू दिसतो तुम्ही गेल्याबरोबर तुम्ही दिसतात किती क्षण नसतो लागत नाही त्याच्यासमोर अभा तुम्हाला ते प्रत्यक्ष दर्शन होतंच तुमचं स्वरूपाचं दर्शन होतंच परंतु मलिन आहे ठीक त्याच्यामुळे इतकी सहज गोष्ट ती असहज होऊन जाते इतकी सोपी होऊन सुद्धा सोपी स अतिशय कठीण होऊन जाते म्हणून फक्त काय करा काही करू नका ते तुरटी फिरवा पाण्यामध्ये म धूळ मा काढून टाका बस सम एवढंच करायचं आहे त्यालाच आपण साधना म्हणतो की नाही चित्त शुद्ध करून भक्तीचा लाभ करून घेतल्यानंतर त्याच्याच कृपेने त्याचं दर्शन होतं एक एक शब्द महत्वाचा आहे म्हणा एक एक वाक्य सुंदर आहे त्याच्याच कृपेनं त्याचा लाभ होतो तो स्वतःच त्याचा लाभ करून देतो आपण जमीनदार आहे गरीब माणूस आहे त्याचा नोकर आहे तो म्हणतो की मा मालक आमच्या घरी एकदा आहे ना पायदूळ झाड ना खूपदा म्हटल्यानंतर तो जमीनदार म्हणतो की ठीक आहे येतो वचनामृत आहे पण त्याला माहीत त्या आहे गरीब माणसाकडे काय असणार माझं स्वागत कसं करणार मग तो काय करतो स्वतः सतरंजी पाठवतो गालीजी पाठवतो हुक्का पाठवतो खायचं पाठवतो फळं पाठवतो सगळंच पाठवतो कारण गरीब माणसाकडे जसे आपण गरीब होतो आपल्याकडे काय आहे काहीच नाही आहे साधन संपत्ती काहीच नाही आहे पण त्याच्याच कृपेने तो स्वतःच पाठवतो तुमच्याकडे त्याग पाठवेल वैराग्य पाठवेल भक्ती पाठवेल सगळंच पाठवेल आहे हे फार महान गोष्टी आहेत महान गोष्टी आपल्याकडे ती आपली योग्यता नाही आहे आपल्याकडे कुठं नाही येणार पण आपल्याकडे एकच आहे एक भक्तीर आपन ते आपण आपण भगवंताला आपलं स्वामी म्हटलं आहे आपण त्याचे दास म्हटलं आहे ह्या एका गोष्टीच्या जोरावर मनुष्य भगवंताची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो हे सगळंच म्हणून त्याला भक्तीसार म्हणजे या अर्थाने भक्तीसार आहे पुढच्या प्रवचनात बघूया ओम निरंजन नित्यमनंत रूप कंपादृत विग्रह वै ईशावतार परमेशनित्य आम कृष्ण शिरसा ओम शांति 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 हरि ओम तत्सा కృష్ణార్పణమస్తు <Krishna ripramastu>